5 अक्टूबर 2024 को प्रेस क्लब नागपुर में भाजपा प्रवक्ता एवं ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी पूर्व विधायक डॉ. आशीष देशमुख द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था। डॉ. आशीष देशमुख ने कृषि मंत्री धनंजय मुंडे के साथ हाल ही में मंत्रालय मुंबई में हुई बैठकों में नागपुर जिले और विदर्भ में संतरा मौसम्बी कपास सोयाबीन उत्पादकों और किसानों की समस्याओं को हल करने का प्रयास किया है। इस बैठक में लिए गए निर्णय को लेकर आयोजित पत्र परिषद में जानकारी साझा की है। आज इथे शेतकऱ्यांचे प्रतिनिधि म्हणून मी स्वतः आमच्या सोबत असलेले संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष सन्माननीय मनोजी जंजाळ शेतकऱ्यांसाठी सातत्याने आपलं आयुष्य वेचणारे सन्माननीय नखाते साहेब आनंदरावजी अंगदजी बैसवार उपस्थित असलेले डफरेजी खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं हॉर्टिकल्चर कॉलेज हे नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यामध्ये निर्माण होण्यासाठी पीकेव्हीने परवानगी दिलीच होती, पर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी देखील परवाच्या दिवशी परवानगी दिली आहे। तात्काळ येणाऱ्या पुढच्या आठवड्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये महाराष्ट्र सरकार त्याची अनुमती देईल आणि त्या माध्यमातून एक संत्रा मोसंबी व इतर फळ बागांवर संशोधन करणारी आणि त्यांच्यासाठी काम करणारी एक संस्था तिथे उभे होण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला तो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आहे। तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशमध्ये